नाशिकमध्ये मूळ शिवसेना फुटली अशी चर्चा गेल्या अनेक दिवसापासून सुरू होती. मात्र या डॅमेजला कंट्रोल करण्यासाठी खासदार संजय राऊत अर्थात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकला आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी शिंदे गटाचा समाचार घेतला. त्याचबरोबर मी ईडीसमोर गुडघे टेकले नाहीत, पक्षाचा त्यागही केला नाही, शिवसेनेशी गद्दारी करणार नाही, मी जामिनावर सुटल्यानंतर ईडीची कारवाई का झाली नाही माहीत नाही, अशा शब्दात ईडीचा देखील समाचार संजय राऊत यांनी घेतला. रावण वगैरे बोलणं किंवा कंस बोलणं मला पटत नाही. अहो छत्रपतींविषयी अपमान होतो आहे त्याच्या काय, मग तो आमचा अपमान नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही. प्रधानमंत्र्यांवरती रावण बोलल्यावर तुम्ही सगळे उठून असे उसळलेले आहात, पण ह्याला उत्तर दिलं जाईल लवकर. उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं की राज्यपाल हटाव या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली जाईल, प्रसंगी महाराष्ट्र बंदची हाकही देण्याची तयारी दर्शवली होती, विरोधी पक्ष भाजपासह सगळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं, पण पुढे काही तसं झालेलं दिसत नाही. कोणी म्हटलं तुम्हाला पुढे काही होणार नाही, म्हणून झालेलं दिसत नाही आणि होणार नाही याच फरक. मूर्त आहे ना, मूर्त काढलेलं आहे, बरोबर आहे तुमचं साहेब, पण काँग्रेस राष्ट्रवादीचं कोणी प्रतिक्रिया देत नाही. देतील ना, का नाही देत, सतत देतात. मी आज सकाळी नाना पटोलेंचं ऐकलं. बघा ह्याच्यावरती हा महाराष्ट्रामध्ये काही हा हे राज्य मोठं आहे, या राज्यामध्ये 18 पगड जाती जमाती धर्माचे लोक राहतात. अत्यंत निर्घृण पद्धतीनं काम करणारं राज्य सरकार इथे काम करत आहे, ज्यातून आम्ही पुढे जात आहोत. आमच्या असंख्य शिवसैनिकांना तडीपारीच्या नोटिसा जायला लागल्या, जे पक्षाचं निष्ठेने काम करत आहे. बंदमध्ये सामील होऊ नये म्हणून आतापासून तडीपारा जायला सुरुवात झाली. आमच्याकडे सगळ्या बातम्या आहेत, पण तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला जाईल, मार्क माय वर्ड. पण असं म्हटलं जातं की गुजरात निवडणुकांनंतर राज्यपाल महाराष्ट्रातून जाऊ शकतात अशी एक शक्यता व्यक्त केली जाते. मला माहीत नाही त्याच्याविषयी, खरं म्हणजे ते आता मनानं गेलेलेच आहेत. राज्यपालांना नैतिक अधिकारच नाही राहण्याचा त्यांच्या पदावर, आणि राज्यपाल असतील किंवा सुधांशु त्रिवेदी असतील भारतीय जनता पक्षाचे, त्यानंतर तुमचे पर्यटन मंत्री लोढा, जणू काय स्पर्धा लागलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याची भारतीय जनता पक्षामध्ये. अशा पद्धतीनं प्रत्येक नेता त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो आहे, आणि संपूर्ण भाजपा ह्याच्यावरती मूक गळून बसला. आज बावनकुळे बोलले की राज्यपालाने असं बोलायला नको होतं, ते चुकीचं बोल, एवढ्या पुरतंच, पुढे काय. अच्छा, गुजरात निवडणुकांमध्ये बाळासाहेबांचे व्हिडिओज जे आहेत ते भाजपच्या उमेदवारांकडनं प्रचारासाठी वापरले जातात, म्हणजे रवींद्र जडेजाची जी पत्नी आहे ते भाजपची उमेदवार आहे, मात्र बाळासाहेबांचे व्हिडिओ तिथे प्रचारासाठी वापरले जातात. अनेक मतदारसंघामध्ये बाळासाहेबांचे व्हिडिओ आणि त्यांचे फोटो लावले गेले, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मोदींचे पोस्टर लावून निवडून आलात असा आमच्यावर आरोप केला जातो ना. मग गुजरातमध्ये तुम्ही उद्या जिंकलात तर बाळासाहेबांचे पोस्टर लावून तुम्ही जिंकून आला ते मान्य केलं पाहिजे. बाळासाहेब हिंदुत्वाचे सम्राट आहेत, बाळासाहेबांनीच या देशाला एक हिंदुत्वाचा आकार दिलेला आहे, बाकी सगळे नंतर. त्याच्यामुळे गुजरातमध्ये बाळासाहेबांविषयी प्रचंड श्रद्धा आहे, आणि त्याच बाळासाहेबांची शिवसेना या लोकांनी. उद्धव साहेबांनी काल एका भाषणात असं म्हटलं की कर्तबगार महिला सुद्धा महाराष्ट्राची मुख्यमंत्री असू शकते, नेमकं सुचवायचं काय असेल त्यांच्या मनात, जर काही असेल तर त्याचा आम्ही स्वीकार करू. महाराष्ट्र का असू नये कर्तबगार महिला. महाराष्ट्रामध्ये तुम्ही मोदींचे पोस्टर लावून निवडून आलात असा आमच्यावर आरोप केला जातो ना. मग गुजरातमध्ये तुम्ही उद्या जिंकलात तर बाळासाहेबांचे पोस्टर लावून तुम्ही जिंकून आला ते मान्य केलं पाहिजे. बाळासाहेब हिंदुत्वाचे सम्राट आहेत, बाळासाहेबांनीच या देशाला एक हिंदुत्वाचा आकार दिलेला आहे, बाकी सगळे नंतर. त्याच्यामुळे गुजरातमध्ये बाळासाहेबांविषयी प्रचंड श्रद्धा आहे, आणि त्याच बाळासाहेबांची शिवसेना या लोकांनी. उद्धव साहेबांनी काल एका भाषणात असं म्हटलं की कर्तबगार महिला सुद्धा महाराष्ट्राची मुख्यमंत्री असू शकते, नेमकं सुचवायचं काय असेल त्यांच्या मनात, जर काही असेल तर त्याचा आम्ही स्वीकार करू. महाराष्ट्र का असू नये कर्तबगार महिला महाराष्ट्राची मुख्यमंत्री का असू नये. महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे की जिथे अजून
महिला मुख्यमंत्री आपण देऊ शकलो नाही. आपण सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले अशी अनेक नावं घेतो ज्यांनी महिलांच्या संदर्भात कामं केलेली आहेत. राष्ट्रपती झाले आपल्या महाराष्ट्रात, पण या राज्याला महिला मुख्यमंत्री जर मिळणार असेल भविष्यात स्वागत केलं पाहिजे. महाविकास आघाडी कायम राहिली आणि आता पण परत त्या संदर्भातले चक्र चालू आहे किंवा महत्त्वाचं घटना घडून येत आहेत. तर आता जे शिवसेनेमध्ये जे पदाधिकारी किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांना काँग्रेसबरोबर जागा मान्य आहे का किंवा अशीच काही चाचपणी केली आहे? हा जो प्रश्न आहे हा निरर्थक आहे. या प्रश्नाला काही आगापिछा नाही. काँग्रेस बरोबर आहे त्याच्यामुळे माझा ऐका ना, मी सांगतोय ना, माझा ऐका ना, मी तुम्हाला सांगतोय ना. अडीच वर्ष आम्ही महाविकास आघाडीचं राज्य चालवतो आणि यापुढे सुद्धा महाविकास आघाडी कायम राहील आणि ती किमान समान कार्यक्रमावर राहील. या देशातली हुकुमशाही संपवायची असेल, या देशातलं स्वातंत्र्य जे धोक्यात आलं आहे ते आपल्याला टिकवायचं असेल तर या तडजोडी राजकीय कराव्या लागतात. अशा प्रकारच्या तडजोडी 1978 साली जनता पक्षाच्या रूपानं सुद्धा करण्यात आल्या होत्या. भिन्न विचारांचे लोक एकत्र आले होते. महाराष्ट्रात विचार भिन्न असले तरी विकासाचा कार्यक्रम हा एक असतो, त्याला कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणतात. त्याच्यावरती आम्ही काम करू. बघा, ते मँगलोरचं मँगलोरला, मँगलोरचं मँगलोरला, ते तुम्ही कोणते प्रश्न आहे ते आणून त्याला कलाटणी देऊ नका. जर असं केलं असेल ना मग महाराष्ट्र सरकार काय गोट्या खेळत बसलंय का? जावं मुख्यमंत्र्यांनी तिकडे उद्घाटनाला, आम्ही बघू काय करायचं. 2018 सालच्या माझ्या एका भाषणाचं बेळगाव कोर्टातलं मला आत्ता वॉरंट पाठवलं, ते चालतं. सीमा प्रश्नावरचं ते आंदोलन झालं होतं 2018 साल आणि आत्ता मला तुम्ही वॉरंट पाठवता हे कशा करता, त्याच्यावर सुद्धा जरा सरकारने विचार केला पाहिजे. ज्या पद्धतीने सर्व पक्ष एकत्र झाले होते भाजपला हटवण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी, त्याच पद्धतीने हा पॅटर्न जो आहे पुन्हा येणार आहे महाराष्ट्रामध्ये. भविष्यात महाविकास आघाडीचंच राज्य येईल आणि शिवसेना त्या आघाडीचं नेतृत्व पुन्हा एकदा करेल. मी काय म्हणतोय, या नगरसेवकांच्या अनेक कार्यक्रमांना शिंदे गटाचे खासदार जे तुमच्याकडे होते हिमंत गोडसे ते जात आहे, उद्घाटन करताय आणि एक त्यांचे मगाशी मी काय म्हणालो त्या खासदारांविषयी, तुम्ही विसरता कसे असं विसरू नका. ते खासदार परत निवडून येणार नाहीत. त्यांचं डिपॉझिट राहिलं तरी पुरेसं काय विजय बरोबर ना करंजकर कुठे झालं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबई असतील, नाशिक असेल, ठाणे असेल, या काबर होत नाहीत. या पुढे एवढं तोडलं फोडलं, लोक विकत घेण्याचा प्रयत्न केला, खोके देतो आहे, पेट्या देतो आहे, पण मतदार फुटत नाही. बघा, शिवसेना फोडली, दोन तुकडे केले, नावं बदलण्याचा प्रयत्न केला, चिन्ह बदलण्याचा प्रयत्न केला, शिवसेना हरणार. त्याही परिस्थितीमध्ये 70,000 लोकांनी बाहेर येऊन शिवसेनेच्या नवीन चिन्हाला मतदान केलं आहे. जर निवडणूक झाली असती तर किमान 1,40,000 मतं शिवसेनेच्या पारड्यात पडली असती निवडणूक झाली असती तर. पण 70,000 लोकांनी नव्या चिन्हावर मतदान करून आमचा उमेदवार जिंकून देणं यातच सगळं आलं. मुंबई महानगरपालिका शिवसेना जिंकला, ठाणे महानगरपालिकासुद्धा शिवसेना आधी होती त्यापेक्षा ताकदनं मोठ्या प्रमाणात जिंकला, लिहून घ्या. आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिवसेनेचा विजय होईल या भीतीतूनच निवडणुका पुढे ढकलल्या जातात. घ्या ना निवडणुका, आमची तयारी आहे. न्यायालय तुमचं, प्रशासन तुमचं, मग घाबरता कशा ना. पोलीस तुमचे, तुमचे 2-4 लोक धमक्या देऊन नगरसेवकांना गोळा करतायत ना, त्यांची नावं मी लवकरच जाहीर करणार. आणि सरकार जरी तुमचं असलं तरी धमक्या आम्हालाही देत आहेत आणि ती धमकी कृत्यामध्ये उतरवत आहेत हे मी कोणत्याही पोलीस सुरक्षेशिवाय सांगतो आहे, लक्षात घ्या. तेव्हा तुम्ही शिवसेनेच्या आगीशी खेळू नका. ही बाळासाहेब ठाकरे निर्माण केलेला हा विस्तव आहे, त्याच्यावरती राख साचलेली नाही. चला, धन्यवाद. जमिनीवर मुक्त झाला त्यानंतर ईडीची कारवाई राज्यामध्ये काही बघायला मिळत नाही, काय कारण?
हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना विचारला पाहिजे. क्रोनोलॉजी काय आहे? क्रोनोलॉजी म्हणजे आप नेहमी म्हणतात काय आहे क्रोनोलॉजी म्हणजे बताई आप. तुम्ही नेहमी म्हणतात हे एका भाजपच्या नेत्याचं मोठ्या नेत्याचं आहे ना क्रोनोलॉजी समजली म्हणजे मालूम नाही. मी स्वतः या लढ्यामध्ये युवाची बाजी लावून लढलो आहे. मी तुरुंगात गेलो पण मी गुडघे टेकले नाही. मलाही गुडघे टेकता आले असते. मलाही पक्षाचा माझा त्याग करून बरं का माझी कात्री वाचवता आली असते. पण मी आणि माझं कुटुंब आणि माझे सहकारी यांनी हे कधीही पाप केलं नाही आणि करणार नाही. आता त्यांनी कदाचित त्यांना जो कोर्टाकडून फटकार मिळाली आहे त्याच्यामुळे असेल मला माहीत नाही. काल सुपारी व्यापाऱ्यांना जागी टाकले महाराष्ट्रात. मग ते मंत्रालयात टाकल्या पाहिजे. ते सुपारी व्यापारी कसे सुपारी थोडीफार माहिती आहे खरं म्हणजे त्यांना जामीन मिळाला हवा. जामीन हा त्यांचा अधिकार आहे. ते तुम्ही उगाच कुठेतरी जोडून आणू नका. महाराष्ट्रामध्ये आमचं राज्य किती वर्षांनी बॅट हातात घेतली. आज नाशिकमध्ये आलात एका क्रिकेट टुर्नामेंटचं उद्घाटन केलं. किती वर्षांनी क्रिकेट खेळलात एरवी. तुमची फटकेबाजी आम्ही राजकीय सभांमध्ये बघतो. क्रिकेटच्या मैदानावर किती वर्ष तसा क्रिकेटशी माझा संबंध कधी झाला. मी मुंबईत राहून सुद्धा कधी मला कोण नेतृत्व करते मला माहीत नाही. पण शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या विषयाचं गांभीर्य आहे की नाही हा माझा पुढला प्रश्न आहे. पण 40 आमदारांना तुम्ही जपण्यासाठी जीवाचं रान करताय. खोक्यांवर खोकी वाढवताय त्यांचं मन राखण्यास. म्हणून ते 40 आमदारांपुरतंच त्याचं कार्यक्षेत्र. त्यांची बघा त्यांची भाषणं मी ऐकतो कधीतरी टीव्हीला दिसतात मला. त्यांच्या भाषणामध्ये महत्त्वाचा एकच मुद्दा असतो. 3 महिन्यापूर्वी आम्ही क्रांती केली. 3 महिन्यापूर्वी आम्ही बदल केला. याच्या पलीकडे जा. 3 महिन्यापूर्वी जे केलेलं आहात ते 3.5 महिन्यानंतर संपू शकतं. राजकारण आहे. राजकारण फार चंचल असतं आणि बहुमत त्यापेक्षा चंचल असतं लोकशाहीमध्ये. आणि ज्या प्रकारचं राजकारणाचा डाव तुम्ही खेळताय त्याच्यामध्ये कोणीही कोणाचं नसतं त्याचं प्रत्यंतर त्यांना लवकरच येईल. आतली कशाला मी खात्रीनं सांगतो ना. आतली वगैरे काय नसतो. मी जेव्हा बोलतोय तेव्हा त्यात आधार काय घडल्यावर मी म्हटलं शिवसेना तर मुख्यमंत्री होईल तेव्हा आधार वेळ पडला तर आधी आम्ही नाही. आमची बांधिलकी या प्रश्नाशी आहे. या प्रश्नासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी 3 महिन्याचे तुरुंगवास भोगला. या प्रश्नासाठी शिवसेनेनं 69 हुतात्मे दिलेले आहेत. आमच्यासारखे लोक 70 हुतात्मा व्हायला तयार आहे. शिफ्टा घालून कोण बसलाय सगळ्यांना माहित आहे. बोलले 3.5 महिन्यानंतर राजकारण चर्चेल असतं. मुख्यमंत्र्यांनी ज्योतिषाला हात दाखवल्याच्या चर्चा असल्यामुळे तुम्ही असं म्हणताय. नाही नाही मी काय बघत नाही अशा गोष्टी. माझा काय याच्यावरती विश्वास नाही. नाशिकमध्ये आता गेल्या काही दिवसापासून चर्चा आहे. डझनभर नगरसेवक सिंधे गटामध्ये झाला. त्याच्यामध्ये गेल्यावर मला तुम्ही प्रश्न संबंधित पुढचा असा आहे की संबंधित जे नगरसेवक आहे ज्यांची नावं जोडली जात आहेत. नाही बघा हा भ्रम निर्माण होतो. फुली मारण्यासाठी पक्षातीलच काही लोक आम्हाला असं करतात. फुली मारणं इथे कोणाच्या हातात नाहीये. पक्ष मातोश्रीतून चालतो आणि शिवसेना भवनातून चालतो. परस्पर फुल्या मारणं इथे कोणाच्या इथे हातात नाही. आणि जे शिवसेनेचे निष्ठावान नगरसेवक आहेत ज्यांनी या संघर्षाच्या काळामध्ये वाईट काळामध्ये बरं का मजबूतीनं शिवसेनेबरोबर राहिले त्यांना भीती बाळगण्याचं कारण नाही हे मी जाहीरपणे सांगतो. असं फुल्याविला मागण्याचं काम पक्षात चालणार नाही आणि चालवलं जात नाही. मला माहीत नाही हा विषय. पण नाही 2017 ज्या नगरसेवकांच्या नावाने एबी फॉर्म आले ते संपूर्ण नगरसेवक राहू द्या ना. 2017 आता कसं काय शिवसेनेच्या नगरसेवकांच्या अनेक कार्यक्रमांना शिंदे गटाचे खासदार जे तुमच्याकडे होते हेमंत गोडसे ते जात आहे उद्घाटन करताय. आणि एक त्यांचे मला मी काय म्हणालो त्या खासदारांविषयी तुम्ही.